अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। मुस्लिम धर्मीय बांधवांचे पवित्र असे रमजान पर्व सध्या सुरू आहे। या पवित्र पर्वामध्येच फत्तेपूर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना वेळेवर पाणी पुरवठा न केल्यामुळे तसेच स्वच्छता न केल्यामुळे संतप्त झालेल्या मुस्लिम बांधवांनी फत्तेपूर ग्रामपंचायतीला टाळे ठोकल्याची खळबळजनक घटना आज घडली आहे। फत्तेपूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी विद्यमान उपसरपंच शमशादवी शेख, ग्रामपंचायत सदस्य अलीम कुरेशी हे स्वतः या प्रसंगी हजर होते। कुछ काम नहीं हो रहा बाड़े में के अभी ये ताला लाने की वजह क्या है तुम्हारी? काम नहीं हो रहा। काम नहीं हो रहा। तुमने सरपंच का और उनको बताया क्या? बताए थे कल। तो उनका क्या कहना जरा? आओ संत दे। आओ बोल रहे थे। आओ संत भक्त। पर डेढ़ दो महीने की भर्ती आ रही पर कुछ नहीं। हमारे पास वालों को बहुत त्रास हो रहा पानी का। नागरी आमच्याकडे येत असताना आम्ही ना सरपंच महोदय आणि ग्रामसेवक यांना वारंवार सांगला की वाड्यामध्ये पाण्याची कमतरता आहे, तुम्ही तरी पाईपलाईन टाका। तब्बल 3-4 महिने झाले तरी पाईपलाईनचं काम होत नाही। पैसा लय उपलब्ध झाला, शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधला त्याच्यामध्ये पैसा उपलब्ध झाला, काही नोटीस आल्या सरकारी त्याच्यामध्ये पैसा उपलब्ध झाला, 15-16 लाख रुपये उपलब्ध झाल्यावर सुद्धा आमच्या वार्डात रुपयाची काम होत नाही। म्हणजे मला असं वाटतंय की बाबा उमेदवार वाढायला डोळला जातोय बुवा, याच्यातून कामच होत नाही आमच्या वाड्यातली। 8 महिने झाले बोर बंद आहे, त्याला वारंवार सांगल्यावर बी ते बोरचं काम होत नाही। वाटलं तर हे विषय तिकडे असणार लोकांशी विचारून घ्या। आम्हाला तरी 2 नंबर वाढती बोरिंग बंद आहे। 8 बार तुम्ही हा चुको पंचायत के अंदर निस्ता बोलते अरे की आज करेंगे आज करेंगे कल करेंगे आज करेंगे, कुछ काम हो नहीं रहे। 8 महीने से पानी की तकलीफ इतनी हो रही कि हमारे बाहर रोजा रखने के बाद भी सिरों पे अंडों पे पानी लाया जा रहा, खेतों के अंदर से तेजारी से मंगे जा रहा पानी। इसके हिसाब से हम पंचायत को टाला मारे गए। नंबर 4 मधील नागरिक असून आमच्या वाड्यामध्ये नल कनेक्शन असल्यामुळे नळाला पाणी येत नाही। दुसरी गोष्ट अशी की बुवा गटारी काढल्या जात नाही टायमावर, अरे काढल्या गेल्या तर उचलल्या जात नाही, ते परत तिच्यामध्ये गटारीमध्ये साचून जाते। वारावर सांगल्यावर बी ते पाईपलाईनचं काम किंवा वॉलचं काम करत नाही। उपसरपंचाने ग्रामपंचायतीला टाळे ठोकले यावर तुमचं काय म्हणते? त्यांच्या वार्डामध्ये उपसरपंचांच्या वार्डामध्ये काही पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झालेला होता, पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हता असं त्यांचं म्हणणं होतं आणि स्वच्छतेच्या बाबतीत त्यांच्या काही समस्या होत्या, तर त्या समस्यांवर योग्य तो निर्णय घेण्यात आलेला आहे। ज्या ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत होत नाही, जिथे कमी दाबाने पाणी जातं, अशा ठिकाणी आपण लवकरात लवकर नवीन पाईपलाईन टाकून सर्वांना योग्य पाणी मिळेल यासाठी आपण व्यवस्था करणार आहोत। आणि स्वच्छतेच्या संदर्भात सफाई कामगारांना सूचना देण्यात आलेल्या आहे, वेळोवेळी स्वच्छता कामगार काम करत आहे की नाही याची तपासणी करण्यात येत आहे। आणि त्या वार्डात जर स्वच्छतेचे काम होत नसतील तर तसं त्याबद्दल सूचना देऊन त्या वार्डातील कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।